नमस्कार, गंमत घरातर्फे आपलं सगळ्यांचं स्वागत असं. आज इथे आपण टॉय एक्झिबिशन मांडलेलं आहे. या टॉय एक्झिबिशनचं वैशिष्ट्य असं आहे की आपण इथे सगळे इको फ्रेंडली खेळणी आपण घेतलेली आहे. त्यांच्यामध्ये सगळे टॉयज हे उडन आहेत आणि त्यामध्ये कलर्समध्ये आपण उडन टॉयज घेतलेले आहेत. त्यामध्ये विशेषतः मुलांनी जर खेळणी तोंडात जरी घेतली किंवा कशी हाताळली तरी त्यामुळे कुठलाही त्यांना आजार होणार नाही किंवा कुठलाही त्यांना त्रास होणार नाही अशी ही सगळी खेळणी आहेत. आपण आज इथे सगळीकडे बघत आहात की सगळे मुलं आनंदाने खेळतात आणि सगळ्या खेळण्यांमध्ये रमून गेलेले आहेत. विशेषतः पालक पण खेळण्यांमध्ये रमून गेलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं आज मी जे काही केलं म्हणजे टॉय एक्झिबिशनमध्ये जे काही केलं त्यामध्ये मी सक्सेसफुल आहे. फिनिशिंग चांगलं असल्यामुळं लहान वयोगटाच्या मुलांना देण्यासाठी अतिशय योग्य आहे. पिरॅमिड बनवायच्या किंवा ठोकळ्यांनी एखादी आकृती तयार करायची जी खेळणी आहेत त्याच्यामुळं मुलं विचार करून कल्पकता आणून त्याच्यात ते बांधायचा एकत्र प्रयत्न करत आहेत. तसंच जे काही खेळणी आहेत जसं प्रत्येक घरातल्या रूमचं एक एक छोटंसं प्रतिकृती दिलेली आहे ती प्रतिकृती मुलं बघून हे प्रयत्न करता की आपल्या घरात आपण हे नक्की कुठं ठेवू शकतो किंवा ही वस्तू आपण आपल्या घरात कुठं बघतो तेही म्हणजे त्यांना इमॅजिन करायला किंवा अरे हां हे असंही असू शकतं हे बघायला खूप चांगलं आहे. या जम्मतघरची सुरुवात आपण खेळण्यांपासून केली म्हणजे खेळणं हे जम्मतघरातलं पहिलं साधन होतं आणि मग मुलांच्या दृष्टीनं काय काय प्रकारची शैक्षणिक साधनं बाजारमध्ये आहेत असाही आपण शोध घेतला आणि मग त्याच्यानंतर आपण पुस्तकांची वाढ केली. त्याच्यानंतर आपण पझल्स काही म्हणजे मोठ्या म्हणजे तिसरीच्या पुढचे मुलं खेळू शकतील अशा प्रकारचे काही एक 20-21 पझल्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या ध्वनीचित्रपती सीडीज आपल्याकडे आहेत, तक्ते आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे खेळणी, पुस्तकं, सीडीज, नंतर पझल्स अशी एक 4-5 प्रकारची साधनं आता जम्मतघरामध्ये सभासदांसाठी आपण उपलब्ध करून दिली आहेत. साधारणपणे 1 वर्ष ही ॲक्टिव्हिटी चालवल्यानंतर आपण पालकांना काही फीडबॅक फॉर्म दिले होते की त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांचा काय प्रतिसाद आहे. तर अक्षरशः म्हणजे बऱ्याच पालकांनी असं म्हटलं की मुलांच्या दृष्टीने अलिबाबाची गुहा आहे की आतमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं साधनं त्यांच्या हाताशी लागतात आणि जम्मतघर म्हणजे दोन दुसरं घरच अशा प्रकारच्या सुद्धा प्रतिक्रिया पालकांनी दिलेल्या आहेत. आणि याच्याशिवाय खेळण्यांचा पाल्यासाठी काय उपयोग होतोय असा मी त्यांना विचारल्यावरती पालकांनी असं सांगितलं की आता मुलांचा टीव्ही बघण्यातला वेळ हा थोडासा कमी झालेला आहे आणि पालकांना आता टीव्ही बघू नको याच्यापेक्षा आता हे खेळणं खेळ असं एक पर्याय मुलाला ते आता उपलब्ध करून देऊ शकतात किंवा हे पुस्तक चाळतू वाचता येत नाही पण त्याची चित्र ते नक्कीच बघू शकतात. त्यामुळे हा एक पर्याय टीव्हीला एक पर्याय चांगला उपलब्ध झालेला आहे. आणि आम्ही जे म्हटलं की वेगळ्या प्रकारची कौशल्य मुलांची याच्यातून विकसित होऊ शकतील तर निश्चितच त्या प्रकारचा काही प्रतिसाद हा पालकांनी दिला आणि सगळं कुटुंबच काही खेळण्यांच्यामुळे अख्खं कुटुंबच ते खेळणं खेळायला बसलेलं आहे आणि एक पालकांचा चांगला वेळ मुलासोबत जातोय असं सुद्धा चित्र काही घरातून बघायला मिळालं. त्यामुळे पालकांना ही संकल्पना नक्कीच आवडत चाललेली आहे असं आम्हाला वाटतं. आपण 1-2 खेळणी प्रत्यक्ष मुलांनी कशी खेळायची त्याच्याविषयीची माहिती थोडीशी आपण घेऊया. आता हे जर का खेळणं आपण बघितलं तर याला असे कार्ड दिलेले आहेत आणि त्याच्यावरती एक विशिष्ट रचना या सगळ्या ठोकळ्यांची दिलेली आहे.
आता ही रचना बघून या बोर्डवरती मुलांनी त्या पद्धतीनं ते ठोकळे रचायचे आहेत. म्हणजे इथं केशरी दोन ठोकळे असतील तर इथं केशरी दोन ठोकळे यायला पाहिजे. नंतर इथे मध्ये त्यांनी निळा ठोकळा दिलेला आहे, पण निळा ठोकळा यायला पाहिजे अशी ही रचना करायची. आता याच्यातून कुठल्या कुठल्या गोष्टी मुलगा शिकतो, तर एक तर त्याला जसं दिसतं आहे त्या पद्धतीनं त्यांनी ती रचना करायची, त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन स्किल, निरीक्षण कौशल्य याच्यामध्ये नक्की आहे. हे सगळे ठोकळे त्याला आपल्या बोटांच्या चिमटीमध्ये धरून हलवायला लागतात, त्याच्यामुळे फाईन मोटर स्किल याच्यामुळे डेव्हलप होऊ शकतं. आणि आणखीन एक याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे, ज्यावेळेस सगळे ठोकळे एकत्र केलेले असतात आणि त्या विशिष्ट रचनेमध्ये त्याला ते जेव्हा बसवायचे असतात, त्यावेळी त्याला थोडासा विचार करावा लागतो की आता हा हिरवा ठोकळा जर का मला इथं घ्यायचा असेल तर मग हे बाकीचे ठोकळे बाजूला करावे लागतील, त्याला आधी जागा निर्माण करावी लागेल, इथे हे लाल ठोकळे नसतील तर ते आधी बाजूला करावे लागतील. त्यामुळे विचारक्षमता ही याच्यातून नक्की मुलाची विकसित होऊ शकते. कारण निरीक्षण कौशल्य, विचारक्षमता, मोटर स्किल अशा कौशल्यांच्या विकासासाठी हे खेळणं अतिशय उपयुक्त आहे असं वाटतं. हे असंच आणखीन एक दुसऱ्या प्रकारचं खेळणं आहे. झाडाचा आकार या लाकडाला दिलेला आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारची फळं दिलेली आहेत, त्याला एक लेस दिलेली आहे. आणि मग आधी या फळातून ही लेस ओवायची आणि नंतर या खालच्या छिद्रातून ती लेस ओवून मागे त्याला गाठ बांधायची. त्याच्यामुळे हे खेळणं खेळताना नक्कीच एकाग्रता असेल, फाईन मोटर स्किल असेल, याचा विकास नक्की मुलाचा होऊ शकेल असं मला वाटतं. आपण एक बॅलन्सिंगचं उत्तम खेळणं प्रत्यक्ष मुलगा खेळताना आता बघूया. एकाच वेळी त्याला हाताने ती बादलीवर उचलायची आणि त्याचवेळी पाय पुढे टाकायचा आहे. त्याच्यामध्ये अशी वेगळ्या प्रकारची कार्ड आहेत, त्याच्यामध्ये निळं म्हणजे पाणी, पांढरं म्हणजे बर्फ असं त्यांनी ते गृहीत धरलेलं आहे. आणि अशा काही प्लॅस्टिकच्या शीट्स दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरती पांढरा अस्वल आणि मासे दिलेले आहेत. तर आपण या टाईल्स या पद्धतीनं या कार्डावरती ठेवायच्या की मासा पाण्यात गेला पाहिजे आणि पांढरा अस्वल हे बर्फावरती गेलं पाहिजे. बघा, तुम्ही प्रयोग करून बघा. तिकडे पण असलो हा फक्त याच्यामध्ये आता एक छोटीशी गोष्ट अशी आहे की हा मासे पकडतोय त्याच्यामुळे याच्यावर नाही मासा येऊन चालणार नाही. इथे याच्यावरती मासा लागणार बऱ्यापैकी वेळ लागणार आहे. तर 48 प्रकारची कार्ड आहे बरं, त्याच्यावरती त्यांनी प्रत्येक कार्ड म्हणजे एक पझल तयार होतो. लेवल्स आहेत त्याच्या, हे काय म्हणताय त्याला मास्टर असेल, आता जे आपण लावतो ज्युनियर लेवलचं होतं असं. मग एक एक पायरी येत गेली, पुढची पुढची पायरी आणि या सगळ्याचं सोल्युशनचं सुद्धा बुलेट याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे. यातनं मुलांची विचार करण्याची क्षमता, विशेषतः जर आपण बघितलं तर ज्याला स्पेशल ॲबिलिटी म्हणतात की जागांच्या संदर्भामधलं बुद्धिमत्ता, की त्याला ते व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे की हे शेप्स आहेत ते एकमेकांच्या मध्ये कसे बसतात, परंतु ते शेप्स एकमेकांच्या मध्ये बसण्यासाठी त्याला काही अटी आहेत आणि त्या अटी पाळून त्याला याचा अमूर्त विचार करता येणं ही खरी याच्यातली ज्याला कॉग्निटिव्ह सायकोलॉजी म्हणतो त्याच्यामधलं हे शास्त्र आहे. आणि मुलं खेळत खेळत म्हणजे सुरुवातीला कुठलंही कोडं सोडवताना ट्रायल एरर पद्धतीने सोडवायचा प्रयत्न केला जातो, पण एक 4-5 वेळा सोडवल्यावरती त्याच्यातलं तर्क हा हळूहळू लक्षात यायला लागतो की काय प्रकारचे पॅटर्न्स आहेत. आणि हे पॅटर्न रेकग्निशनची पझल्स लहान वयामध्ये जेवढी दिली जातील, अनेक प्रकारची असतात, एकमेकांमध्ये
ज्याच्यामध्ये एकमेकांच्यात जातील असे आकार असतात वगैरे, म्हणजे अगदी सोपी म्हटलं तरी. परंतु हे म्हणजे गणिताची पूर्वतयारी आहे. गणित म्हणजे आपल्या डोक्यामध्ये फक्त संख्या किंवा भूमितीमधले विशिष्ट आकार तर असं नाही आहे, तर पॅटर्न्स आणि क्रमबद्धता म्हणजे सिक्वेन्स वगैरे हे सगळे गणिताचा महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याची पूर्वतयारी ही या पझल्समधनं पूर्वप्राथमिक किंवा प्राथमिक गटामध्ये होत असते.